हेलो चिल्ड्रन, वेलकम टू आवर एमबीएस ऑनलाइन क्लास क्लास फोर्थ स्टैंडर्ड सब्जेक्ट इंग्लिश। तो चिल्ड्रन, वी आर लर्निंग लेसन मनुज मैप। सो इन दिस सेशन वी विल सी नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन। सो पहा मुलांनो, आपण मनुज मॅथ नावाचा पार्ट अभ्यासत आहोत आणि त्यामध्ये आज आपण पुढील भाग अभ्यासणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। सेकंड, मेक अ लिस्ट ऑफ मेनी थिंग्स एज यू कॅन यूजिंग द टेबल बिलो। मेक अ लिस्ट एज मेनी थिंग। बघा, इथे काय या टेबल मध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत आणि यांची आपल्याला यादी बनवायची ज्या वस्तू। यू कॅन यूजिंग द टेबल बिलो, हा टेबल वापरून आपल्याला वस्तूंची काय करायची यादी बनवायची आहे। पहा, मेक अ शॉपिंग लिस्ट दॅट हॅज 10 थिंग्स इन इट। आणि काय तुमचे जे खरेदी करताय त्या प्रत्येक 10 वस्तूंची नावं इथं लिहायची आहे। बघा कशा प्रकारे लिहायचं। पहा, पहिल्या कॉलम मध्ये 8, 2, 5 हे वर्ड्स आहेत। नेक्स्ट मध्ये पॅकेट, पॅकेट मीन्स पुडा। बंच, बंच मीन्स काय, गुच्छा किंवा डीप। बघा, सॅक्स, किलोग्राम, लिटर्स, मीटर्स अँड लंब। आणि ऑफ, थर्ड टेबल मध्ये कोणता वर्ड्स आहे ऑफ। फोर्थ मध्ये बघा, कॅन्डल्स, बुक्स, ग्रेप्स, पेन्सिल्स, ऑइल, मिल्क, शुगर, साल्ट, फ्लावर, बटर, फ्लोअर, क्लॉथ, रिबन, राईस। बघा आपल्याला लिस्ट कशी बनवायची। पहिल्यांदा बघा, अ, पहिल्यांदा काय घ्यायचा शब्द अ, दुसऱ्या रकण्यातलं पॅकेट अ पॅकेट, अ पॅकेट ऑफ, पहा, अ पॅकेट ऑफ कॅन्डल्स, अ पॅकेट ऑफ कॅन्डल्स। पहा, त्यानंतर अ बंच ऑफ ग्रेप्स, द्राक्षांचं सुद्धा काय होतो बघा, बंच होतो की नाही। किंवा अ बंच ऑफ ग्रेप्स झालं, अ बंच ऑफ फ्लावर्स, अ बंच ऑफ, अ बंच ऑफ फ्लावर्स, अ बंच ऑफ फ्लावर्स। त्यानंतर बघा, 2 किलोग्राम, बघा 2 किलोग्राम्स शुगर, 2 किलो साखर, 2 किलोग्राम्स, 2 किलोग्राम्स शुगर। परत तुम्ही लिहू शकता 2 किलोग्राम्स राईस, 2 किलोग्राम, 2 किलोग्राम्स राईस। पा, 5 मीटर्स रिबन, रिबन फीट कपडा असतो की नाही, मीटरमध्ये मोजला जातो। 5 मीटर्स रिबन, अशा प्रकारे आपल्याला काय करायचे लिस्ट तयार करायची आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा या प्रत्येक रकण्यातला एक एक शब्द तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला लिस्ट बनवायची आहे। बघा, पहिल्यांदा अ घेतला, त्यानंतर पॅकेट घेतला फर्स्ट रकण्यामधला, थर्ड मधला ऑफ आणि फोर्थ मधला कॅन्डल्स, मीन्स काय, अ पॅकेट ऑफ कॅन्डल्स, अ बंच ऑफ फ्लावर्स, 2 किलोग्राम्स ऑफ शुगर, ए लंप ऑफ शुगर, ए पॅकेट ऑफ पेन्सिल, 2 किलोग्राम्स ऑफ राईस, 5 मीटर्स ऑफ रिबन, ए लंप ऑफ बटर। अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, इन दिस वे वी हॅव टू मेक दिस लिस्ट। नाउ वी विल सी नेक्स्ट, लुक युअर चिल्ड्रन। आता आपण पुढे पाहूया। पहा, नेक्स्ट नंबर 3, मेक अ शॉपिंग लिस्ट दॅट हॅज 10 थिंग इन इट। तुम्हाला काय करायचे, शॉपिंग लिस्ट तयार करायची ज्यामध्ये किती वस्तू असतील। बघा, 10 वस्तूंची आपल्याला त्याच्यामध्ये काय करायची नावं लिहायची आहे। बघा, बाजारातून विकत आणल्या जाणाऱ्या 10 वस्तूंची आपल्याला काय करायची आहे लिस्ट बनवायची किंवा नावं लिहायची। बघा, कोणकोणत्या वस्तू आहेत, कोणत्या बाजारातून आपण आणतो, त्या नंबर 1 फ्रुट्स, नेक्स्ट आहे टूथपेस्ट, 3 नंबर शुगर, 4 नंबर इज सोप साबण, 5 नंबर राईस, 6 नंबर टी, 7 नंबर व्हीट फ्लावर मीन्स गव्हाचं पीठ, 8 नंबर क्लॉथेस, 9 नंबर बिस्किट अँड 10 पल्सेस डाळी। अशा प्रकारे तुम्हाला ज्या ज्या तुमच्या मनाने तुम्हाला वाटतील त्या वस्तू, म्हणजे ज्या की तुम्ही बाजारातून विकत घेता त्या वस्तू
सुद्धा तुम्ही इथं लिहिलं तरी चालते. ओके, आणि या टेबलनुसार तुम्हाला निम्नलिखित वाक्य बनवायची आहे. क्वेश्चन टेक योर टू डेज होमवर्क, मेक अ लिस्ट ऑफ एज मेनी थिंग्स एज यू कॅन यूज इन द टेबल बिलो. म्हणजे हा खाली दिलेला तक्ता वापरून तुम्हाला काय करायचे आहे की थिंग्स वस्तूंची काय करायचे नावं लिहायची आहे. आणि पहा त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन तुम्हाला सुद्धा तुमच्या नोटबुक